पुढची बातमी आहे. आगामी निवडणुका आणि महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवरती भर देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली. उद्धव ठाकरेंनी 10 नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसंच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं विशेष जबाबदारी सोपवली आहे. संजय राऊतांवरती उत्तर महाराष्ट्रासह नगर, शिर्डी, पुणे आणि मावळची जबाबदारी, अरविंद सावंतांकडे पश्चिम विदर्भ आणि भास्कर जाधवांकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे जानेवारीत राज्यव्यापी शिबिर आणि जाहीर सभा दौऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून सुद्धा जोरदार तयारी करण्यात येते आहे. मुंबई उपनगरात शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराचं बिगुल वाजल्याचं पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी सभा आणि जाहीर मेळावे घेण्यात येत आहेत. भांडुपमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं ईशान्य मुंबईतील कोकणवासियांचा जाहीर मेळावा पार पडला. यावेळी ईशान्य मुंबईची जागा ही शिवसेना ठाकरे गट लढेल आणि माजी खासदार संजय पाटील हे उमेदवार असतील अशी घोषणा यावेळी खासदार विनायक राऊत यांनी केली. जागा वाटपाचा अद्यापही अंतिम फॉर्म्युला तयार झालेला नाही, परंतु आमचा आग्रह नक्कीच राहणार आहे ईशान्य मुंबईमध्ये ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे असावी आणि त्या अनुषंगाने माजी खासदार संजय दिना पाटील एक मोठं कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व आहे आणि शिवसेनेची ताकदसुद्धा इथे आहे. आम्ही समोपचाराने आणि विनंती करून ही जागा नक्की आम्ही मागून घेऊ असं वाटतं आम्हाला. संजय दिना पाटील यांची उमेदवारी निश्चित समजायची का? आज घोषणा तशी तुम्ही केलेली आहे. नाही, त्यांच्याकडे मी नव्हे तर संपूर्ण भांडुपवासीय किंवा ह्या लोकसभा मतदारसंघातले लोकच एक भावी खासदार म्हणून पाहत आहेत त्यांच्याकडे. त्यांनी आपलं स्थान प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केलेलं आहे. सरकार सभागृहातील संख्याबळावरती पडत असतं. बाहेर कोण काय बोलतंय म्हणून सरकार पडत नाही असं महत्वाचं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलं. पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालंय की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरे नव्हे तर विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. तेव्हा उगाच पक्षांतर बंदी कायदा उल्लंघनाची वक्तव्य करू नयेत असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. कुठलाही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही याबाबत राज्यातील जनतेनं निश्चिंत राहावं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मंत्र्यांचे ओएसडी 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन बसतात आणि ओएसडीनी सांगितलेल्या तेवढ्याच फाईलवरती मंत्री सही करतात असं म्हणत आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली. या फाईलमध्ये दडलंय ते बघायचंय असं रोहित पवारांनी म्हटलं. तर बीडमध्ये 6 तास जाळपोळ सुरू होती. यावेळी पोलीस शांत बसले होते. जेव्हा पोलीस फक्त बघत असतात तर त्यांना वरून कुणाचा तरी फोन आलेला होता हे त्यावरून स्पष्ट होतं असा आरोप देखील रोहित पवारांनी केला. मंत्री आहेत मंत्रालयामध्ये, त्यांचे ओएसडी जे असतात त्यांचे अधिकारी आहेत 5-स्टार हॉटेलमध्ये. हे सगळे मंत्र्याचे जे ओएसडी आहेत त्यांचे जे अधिकारी आहेत फाईल घेऊन 5-स्टार हॉटेलमध्ये बसतात.